नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रेल्वे आणि सिलेंडर भाववाढीचा डबल दणका भारतीयांना मिळालाय. त्या बरोबरीनंच आर्थिक मंदीचं घोंगावतं संकट नव्या वर्षात आर्थिक आव्हानं घेऊन येणारच असेल. नव वर्ष महागाईचं मंदीचं. पहिल्याच दिवशी जनतेला महागाईचा डबल डोस. नव्या वर्षी मंदीचं सावट गहिर. नव्या वर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करणाऱ्या भारतीयांना पहिल्याच दिवशी महागाईचा डबल दणका मिळालाय. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये तब्बल 22 रुपयांनी वाढ झाली आहे. या भाडेवाढीमुळे गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडणार आहे. तर लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास 1 किलोमीटरसाठी किमान 1 पैशानं महागलाय. दूरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या भाडेवाढीचा तडाखा सहन करावा लागेल. सलग 5 महिने LPG सिलेंडरच्या दरात वाढ होते. महानगरांमध्ये या सिलेंडरचे दर 21 रुपये 50 पैशांनी वाढलेत. इंडियन ऑइलनं दिलेल्या माहितीनुसार 14.2 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरसाठी मुंबईत 684 रुपये 50 पैसे तर दिल्लीत 714 रुपये, कोलकात्यात 747 रुपये तर चेन्नईत 734 रुपये मोजावे लागतील. ऑगस्टपासून गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 140 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे रेल्वे प्रवासही चांगलाच महागलाय. रेल्वेनं लांब पल्ल्यांच्या सामान्य तिकिटांच्या दरांमध्ये प्रति किलोमीटर 1 पैसा वाढ केली आहे. बिगर वातानुकूलित शयनयान श्रेणीच्या दरात 2 पैसे प्रति किलोमीटर तर वातानुकूलित श्रेणीच्या तिकिटामध्ये प्रति किलोमीटर 4 पैसे वाढ केली आहे. यातून उपनगरी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरवेळेस आम्हाला परवडणार नाही अशा किमती वाढतच जात असतात. जे काही सबसिडी आहे ती पण त्याचं आम्हाला अजिबात समाधानच नाहीये. सगळंच महाग होत चाललंय आणि पैसे आवक कमी झाली आणि जावक जास्त झाली. त्याच्यामुळे बजेट करणं हे फारच मुश्किल आहे. गॅस सिलेंडरचा वाढ आता सध्या सतत होत आहे. जर मग मध्यमवर्गीय लोकांनी जर ही अशी वाढ होत राहिलं तर काय करायचं? आमचं काही महिन्याचे बजेट असतात, हे असतात, तर ते आम्ही कसं करायचं? एकीकडे नव्या वर्षानं महागाईचा दणका दिलेला असतानाच भारतीयांभोवती आर्थिक मंदीचा फास नव्या वर्षात आवळण्याची चिन्ह आहेत. कारण सध्या भारताचा GDP गेल्या 6 वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर आहे. भारताच्या विकास दरानं 4.5% लोळण घेतली आहे. देशातला बेरोजगारीचा दरही गेल्या 45 वर्षातला सर्वाधिक आहे. वाढती बेरोजगारी आणि वित्तीय तूट यामुळे नवं वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठी आव्हानं घेऊन येईल. एकीकडे महागाई आणि दुसरीकडे मंदीचं सावट, यामुळे भारतीयांसमोर नवं वर्ष आर्थिक आव्हानाचं असेल हे नक्की. अश्विनी जाधव, केदारी, साम TV, पुणे.